अशी आधारणीमध्ये आपलं स्वागत. पाहुयाच्या सुपर फास्ट न्यूज. उद्धव ठाकरेंचा भोजनची अयोध्या दौरा आजपासून सुरू झाला. सकाळी 11 वाजता मुंबईतून उद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्याकडे रवाना झाले. याचबरोबर शिवसेनेकडून घेऊन निघालेली विशेष ट्रेन ही हैदराबादला पोहोचली आहे. तिथून लवकरच अयोध्याला पोहोचणार आहे. या अगोदरी अनेक शिवसैनिक व शिवसेना नेते अयोध्येत दाखल झालेले आहेत. शिवसेनेने हाती घेतलेल्या अयोध्या दौऱ्याच्या विषयावर विरोधकांनी मात्र टीकेची लाट उठवली. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेवर पोस्टरबाजी करत शिवसेनेच्या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. अयोध्याला निघालो जोरात, राजीनामे मात्र खिशात, अशी पोस्टरबाजी करण्यात आली. राज्यात लागू झालेल्या प्लास्टिक बंदीचा फटका आता राज्यातील दूध संघांना बसणार आहे. कारण दूध संघासाठी तयार होणारे प्लास्टिक यापुढे महाराष्ट्रात तयार करण्यास उत्पादकांनी नकार दिला आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादकांनी हा निर्णय घेतल्यामुळे पॅकिंग दूध व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. ते 15 डिसेंबरपासून टोटली प्रोडक्शन आणि डेअरींना मायक्रॉन किंवा प्लास्टिक सप्लाय करणार नाही अशा पद्धतीचे परिपत्र निघालेलं आहे. निवडणूक समोर आलेले आहेत, लोकसभा असणार किंवा विधानसभा असेल, ह्या प्लास्टिकचे मॅन्युफॅक्चर आहेत त्यांच्याकडनं फंड्स गोळा करण्यासाठी केलेली ही नक्कीच एक काही प्रकारचं फंडिंगसाठी केलेली व्यवस्था आहे असं मला वाटते. सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित असलेली सोलापुरी संस्था राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लोकमंगलनं दूध भुकटी तयार करण्यासाठी व दूध व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 25 कोटी रुपयाचं अनुदान मिळवण्याचा एक प्रस्ताव सादर केला. त्यानुसार सरकारनं लोकमंगलला 5 कोटी रुपयाचं अनुदान वितरित केलं. मात्र हे अनुदान मिळवण्यासाठी लोकमंगलनं सादर केलेली कागदपत्रे भोगत असल्याची बाब उघडकीस आली. हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत बनावटरित्या तयार करून हे डॉक्युमेंट जोडलेले आहेत आणि त्या अनुषंगानं निधी त्यांनी उचललेले आहेत. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या संस्थेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे डॉक्युमेंट्स बनावटरित्या तयार करून जोडून जर अनुदान घेत असतील तर मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात लक्ष घालावं. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणाला लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या त्याच्या पीएससीने जीवाची बाजी लावून वाचवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रियाज अहमद अन्सारी असे या तरुणाचं नाव आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रबोध महाजन यांचा मुलगा राहुल महाजन तिसऱ्यांदा लग्नाच्या भेटीत अडकला आहे. तब्बल 18 वर्षांनी लहान असलेली कझाकिस्तानची मॉडेल नताला इलाशी राहुलने विवाह केला असून हा विवाह मुंबईतील मलबार हिलेतील मंदिरात पार पडला. तसेच या विवाह सोहळ्यात केवळ दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. अधिवेशनाचा 14 दिवसही मराठा आरक्षणाने चांगलाच गाजला. यात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर सरकारने अगोदर सभागृहात चर्चा करावी, मराठा आरक्षण सुद्धा सभागृहासमोर आणावी अशी मागणी केली. अनेक आदिवासी आणि शेतमजूर शेतकरी विशेषतः त्यांच्या महिला लहान मुलं इथं आलेली आंदोलनाच्या करता मोर्चाच्या निमित्तानं त्यांना देखील 8 महिन्यापूर्वी दिलेलं आश्वासन सरकारने पूर्ण केलं नाही म्हणून त्यांना इथं यावं लागलं. मराठा आंदोलनावेळी मृतांना शासनाने 10 लाख रुपये देऊ असे जाहीर केले. मात्र ते अद्याप दिले गेले नाही. ते त्वरित द्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते राधा कृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 40 मुलांनी जे आत्महत्या हुतात्म्य पत्करलं, प्रत्येकी त्यांना 10 लाख रुपये द्यायची आपण घोषणा केली. आज ते वारेवर आहेत, या संदर्भात संदिग्ध आहे. ओबीसी 52% आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले. आता ही स्पेशल आणि एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन आहे आणि म्हणून 50% वर जाऊन यांना आरक्षण दिलं पाहिजे. हिंगोलीतील कोळसा परिसरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जुगार खेळणाऱ्याला ताब्यात घेतले असता यातील ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील रेडेडोह परिसरात भीषण अपघात झाला असून पन्हाळा रोडवर देव दर्शनाहून घराकडे परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 4 व्यक्तीचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. वन विभागाची झाडे जाळण्याचा प्रकार हा काही थांबायचे नाव घेत नाही. अंबरनाथ मांगरूळ येथे समाजवंटकांनी डोंगरावरील रोपे जाळून टाकण्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा कुंडवली गावातील डोंगरावरील झाडांना आग लावण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडवल्याचं समोर आलं. 1 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा शुद्ध फसवणूक असून मराठा व ओबीसी समाजात दुही निर्माण करून निवडणुका जिंकण्याचे मुख्यमंत्र्यांचे दिवस्वप्न आहे असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. हे जर त्या ठिकाणी असं असतं तर मी समजू शकतो की त्यांच्याबद्दलची आम्ही शंका घेतली नसती. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in संकेतस्थळ या पोर्टलला भेट द्या.